JSW फाउंडेशन आणि मुंबई सस्टेनेबिलिटी सेंटर यांच्या संयुक्त भातसा नदीकिनार शिवमंदिर गिरसेजवळील परिसरातील मोहीम राबवण्यात आली होती. नदीकिनारी प्लास्टिक, दारूच्या बाटल्या, काचा काढून परिसर साफ करण्यात आला. यावेळी शिवशंकर भगवंत यांची प्रार्थना घेण्यात आली तर संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व श्रीफळ वाढवण्यात आले. त्यानिमित्ताने ज्येष्ठ नागरिक संस्थेचे जाधव भिरुड गुरुजी व रघुनाथ काठवळे व बौद्ध सभेचे सुनील कोबाळकर, प्राचार्य अनिल दाभोळकर सर, गिरसे गावाचे सरपंच शरद दिवाणे, शिस्तबद्ध नेतृत्व गिरसे ग्रामपंचायत सदस्य जयवंत दिवाणे, जिंदल फाउंडेशनच्या साक्षी झिंजाराव, रेणुका जाधव, अमिषा कोठारी व दिनेश येरलेकर, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी RPF शेख, शंभूदुर्गचे सदस्य संजय लोंढे, रवींद्र पवार, मनोज भिडवे, प्रशांत कांबळे, जयंत कांबळे, काशीनाथ तारमळे, अमित संसारे, कुमार चव्हाण व इतर व त्यांचे सहकारी यांनी भाग घेतला. परिसर स्वच्छ राहावे हा संदेश या कार्यक्रमातून पाहावयास मिळतो. नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य श्री जयवंत दिवाणे यांनी नदी परिसर स्वच्छ ठेवायची व नदी परिसर गलिच्छ करणाऱ्या लोकांना समजावून सांगायची गरज असल्याचे सांगितले. अन्यथा योग्य कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील सांगितले. ब्युरो रिपोर्ट, लोकहिंद वृत्तवाहिनी. अशाच ताज्या घडामोडींसाठी व नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या लोकहिंद वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.